पुरंदरे प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग 5। पुण्याच्या ईशान्येला आहे कढे पठार। कर्णनदीच्या प्रदेशातून वाहते म्हणून त्याला कढे पठार असं म्हणतात। सध्या या भागाला पुरंदर तालुका आणि बारामती तालुका अशी नाव आहे। पण या भागातला मोरगाव, जेजुरी, सुप, सोमयाचं करंज, मीरा, पालटस हा जो भाग येतो या भागाला म्हणत असत छोपी परगणा। हा शहाजी राजांच्याकडे जागीर म्हणून होता। शहाजी राजांच्या वतीनं शहाजी राजांनी आपला तिथला अंमलदार जो नेमला होता तो त्यांचा मेहणाच होता, म्हणजे शिवाजी महाराजांचा तो सावत्र मामा होता। त्याचं नाव होतं संभाजीराजे मोहिते। शहाजी राजांची धाकटी बायको तुकाऊ साहेब ही मोहितेंची मुलगी। त्या तुकाऊ साहेबांचा हा सख्खा भाऊ हा तिथला सुभेदार होता। आणि तो परगणा तो संभाळत असताना त्याला एक विलक्षण चटक लागली। आणि ती चटक म्हणजे लोकांच्यावरती अन्याय करून पैसे लोबाडायची आणि लाच खाऊन दौलत जमा करायची। एकदा माणसाला पैसे खायची चटक लागली ना म्हणजे ते आवरणं अगदी अवघड असतं। माणसाच्या रक्ताला चटावलेला वाघ आणि पैशाला चटावलेला माणूस सारखा, त्यावर उपाय फक्त एकच, जागच्यासाठी गरीब खंडू तिमाजी कुलकर्णी या नावाच्या एका गरीब माणसावरती या संभाजी मोहितांनी अन्याय केला। त्याला खोड्यात घातलं, जबरदस्तीनं त्याची जमीन ही रामाजी पंढरकर नावाच्या दुसऱ्या एका माणसाला देऊन त्याबद्दल एक घोडा आणि 75 रुपयाची लाच त्यांनी पंढरकराकडनं खाल्ली। आणि अशा कितीतरी तक्रारी संभाजी मोहितांच्या बद्दल त्या यायला लागलेल्या होत्या। महाराजांच्या पुढे प्रश्न होता तो अत्यंत नाजूक नात्याचा होता। आपल्या आईच्या सौकीचा भाऊ आणि तो असं वागतोय, या बाबतीत काय करायचं? खरं म्हणजे स्वतःहून संभाजी मोहितांनी असं म्हणायला पाहिजे होतं की शेजारी स्वराज्य निर्माण होत आहे तेही पण आपल्या भाच्याकडून होत आहे। भाचा सावत्र असला तरी तो आपलाच आहे आणि म्हणून त्याला जास्तीत जास्त आपण मदत करावी। परंतु हे घडायच्या ऐवजी हा आपल्याच लोकांच्यावरती अन्याय करत होता, जुलूम करत होता, पैसे खात होता। आणि ही गोष्ट महाराजांना समजली, अनेकदा समजली आणि महाराजांनी ठरवलं की एक दिवस छापा घालायचा आणि सुपयाची घडीच चालायची। आणि त्याप्रमाणे महाराज हे स्वतः आपल्याबरोबर 300-325 मावळ्यांची तुकडी घेऊन एकदम गेले आणि सुप्यावरती पहाटेच्या वेळेला जाऊन त्यांनी एकदम छापा घातला, सुपयाची घडी चालत घेतली। संभाजी मोहिते नुकते कुठं उठले होते झोपेतनं, तोच त्यांच्यावर छापा पडला आणि महाराजांनी त्यांना कैद केलं। सुप्याची घडी ताब्यात घेतली, सुपे परगणा ताब्यात घेतला आणि मामाच्या हातात पायात भेड्या घालून त्यांनी मामांना आपल्या वडिलांच्याकडे कर्नाटकात पाठवून दिले। राजा न्यायाच्या बाबतीमध्ये किती कठोर आहे हे इथं लोकांना दिसून आलं की नात्या गोत्याचा सुद्धा त्यांनी मुलायचा ठेवला नाही आणि प्रत्यक्ष मामाला कैद। इ.स. 1656 सालची अखेर उघडली। 4 नोव्हेंबर 1656 या दिवशी विजापुरात हाहाकार उडाला। बादशाह मोहम्मद आदिल शाह मरण पावला। तो अर्धांग वायूंनी अनेक वर्ष आजारीच होता। त्याची शेवटची इच्छा तो नेहमी बोलून दाखवित असे। शेवटी शेवटी तो म्हणायचा की मैं जिंदा रहता तो कर्नाटक के मुल्क को अपने काबू में लाकर इस्लाम बना डालता। मेरी जिंदगी खत्म हो रही है, मैं अब बच न सकूंगा, मेरी यह मुराद तुम पूरी करो। हा बादशाह विलासी होता, रंगेल होता। थोड्या भावाचे डोळे काढून टाकून आणि धाकट्या भावाचे एक एक बोट छाटून टाकून त्यांना कायमचं बंदोबस्तात ठेवून हा स्वतः गादीवर बसला होता। मोहम्मदच्या नंतर त्याचा मुलगा अली हा आता बादशाह झाला। सर्व कारभार मात्र मोहम्मदची बायको म्हणजेच बेगम म्हणजेच बडी बेगम साहेबा ही पाहू लागली। पण जशी दक्षिणेमध्ये ही एक राजकीय घटना घडली तशी उत्तरेमध्ये पण घडली। 1657 सालची पहिली तिमाही ही विलक्षण गेली।
बादशाह शाहजहान आग्र्याच्या किल्ल्यामध्ये आजारी पडला. तो थकला होता, वृद्ध झाला होता. त्याला चार मुलगी होती. सगळ्यात थोरला होता दाराशिकोह. औरंगजेब, मुराद, सुजा हे धाकटी नव्हती. गादी कोणाला मिळायची हे परमेश्वर ठरवित नव्हता. हे सगळे भाऊ जणू ठरवित होते. इतर भावांना मारून टाकण्याची ज्याची ताकद असेल तो बादशाह होईल. आणि बादशाह शाहजहान आजारी पडला याची बातमी शिवाजी महाराजांना राजगडावरती कळली. महाराजांचं हेर खाते यावेळेला अतिशय चांगल्या दर्जानं उभं राहिलेलं होतं. नानाजी विश्वासराव दिघे देशपांडे या नावाचा शिवाजी महाराजांचा हेर खात्याचा प्रमुख अत्यंत जबरदस्त मनुष्य होता. त्याच्याच हाताखाली तयार झालेले इतर अनेक हेर होते. त्यातच बहिर्जी नाईक जाधव या नावाचाही पण एक हेर पुढे या खात्याचा प्रमुख बनला. परंतु या हेर खात्यानं अत्यंत महत्वाची कामगिरी संपूर्ण शिवशाहीमध्ये बजावली. उत्तरेचा पार दिल्लीपासून बातम्या शिवाजी महाराजांना मिळत असत. त्याचीही बातमी मिळाली की शाहजहान बादशाह आग्र्याच्या किल्ल्यामध्ये अतिशय आजारी आहे. ही बातमी कळाल्याबरोबर शिवाजी महाराजांच्या डोळ्यापुढे सारा आराखडा उभा राहिला. ते आता नक्की चारही भाऊ आपापसामध्ये भांडायला उभे राहतील. नक्की त्यांचे हेवेदेवे खून मारामाऱ्या रक्तपात हे निश्चित सुरू होती. आणि याच वेळेला औरंगजेब हा दक्षिणेकडे बीदरला होता. सोनो विश्वनाथ डबीर यांना त्यांनी बीदरला औरंगजेबाकडे रवाना केलं. चार नजराणीची ताटं त्यांच्याबरोबर गेली. काय बोलायचं ते ठरलेलं होतं. आजपर्यंत औरंगजेबाशी शिवाजी महाराजांचा कोणताही कसलाही संबंध आलेला नव्हता. पहिल्यांदाच वकील जात होता. वकील बीदरला येऊन दाखल झाला आणि त्यांनी शहाजहाला औरंगजेबाची भेट मागितली. औरंगजेबही विस्मित झाला होता, पण त्यांनी त्याला परवानगी दिली. वकील औरंगजेबाला भेटायला बीदरच्या किल्ल्यात गेला. औरंगजेबाला त्यांनी शिवाजी महाराजांच्या वतीनं नजराणे अर्पण केले. कुतूहल आणि औरंगजेब पाहत होता की वकील नेमकं कशाकरता आलाय आणि काय बोलणार आहे. आणि सोनो विश्वनाथ कबीरांनी औरंगजेबाला अशी विनंती केली की आम्ही आपल्याशी निष्ठावंतच आहोत. आम्ही म्हणजे शिवाजी महाराज. इथून पुढे आम्ही आपल्या आज्ञेतच आहोत. आजपर्यंत जो मुलूक आम्ही घेतलाय त्याला आपली मान्यता असावी. औरंगजेबाला आश्चर्य पाठवले. तो मुलूक घेतलाय शिवाजी राजांनी, तो विजापूरकरांचं घेतलाय आणि मान्यता आपली मागताय. पण औरंगजेबांनी मान्यता दिली कारण त्याचं स्वतःच त्यात काहीच जात नव्हतं. फक्त मोठेपणा मिळत होत. आणि त्यांनी सांगितलं की जो आपण प्रदेश घेतलाय त्याला आमची मान्यता आहे. त्या धूर्त वकिलांनी पोहोचा लगेच मुद्दा म्हटला की इथून पुढेही जे आम्ही जिंकू त्यालाही आपली मान्यता असावी. त्या हुशार औरंगजेबांनी त्याच्यावर उत्तर दिलं की इथून पुढे जे विजापूरकरांचं जिंकाल त्याला आमची मान्यता आहे. हा दिवस होता 23 एप्रिल 1657. या साऱ्या बोलण्यातून निष्पन्न काय होणार होतं ते औरंगजेबाच्याही लक्षात आलं नाही. पण ही भेट घेऊन आपल्या निष्ठेचा धूप दीप दाखवून सोनू विश्वनाथ डबीर हे पुण्याकडे परत निघाले. सोनू विश्वनाथ डबीर पुण्याला आले. यायला कदाचित 4-6 दिवस लागले असतील नसतील. आणि एवढ्याच दिनांक 30 एप्रिल 1657 या दिवशी शिवाजी महाराजांनी आपल्याबरोबर सुमारे 3000 घोडेस्वार घेतले आणि एकदम भीमा नदी ओलांडून मोगलांच्या प्रदेशात त्यांनी प्रवेश केला. आणि जुन्नर या शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या मोगलाई छाण्यावरती त्यांनी छापा टाकला आणि 950 घोडे आणि जवळजवळ 3,50,000 रुपयाची दौलत मोगली छाण्यातून महाराजांनी पसार केली. या साऱ्या प्रकरणाच्या बातम्या या औरंगजेबाला बीदरला नक्की कळणारच होत्या. पण त्या कळ्याच्या आत किंवा कळेपर्यंत जितकी जास्तीत जास्त ठाणी मारता येतील तितकी मारायची हा शिवाजी महाराजांचा डाव ठरलेला होता. भराभरात शिवाजी महाराजांचं सैन्य आणि त्यांचे सरदार हे मुघली ठाण्यावरती छापा घालायला लागले. पारनेर परगड्यामध्ये त्यांनी असेच छापे घातले. श्रीगोंद्यावरती छापा घातला. इतकंच नाही, त्यांनी नगरच्या ठाण्यावरती छापा घातला आणि नगर भिंगार त्यांनी फस्त केलं. नौशीर खान ह्या नावाचा औरंगजेबाचा सरदार तिथं होता. तो प्रतिकाराला यायच्या आज शिवाजी महाराज ठाणे फस्त करून पुण्याकडे पसारही झाले. आणि या सर्व गोष्टींचा तपशील औरंगजेबाला वेळोवेळी कळत गेला. तुच्छिला त्यांनी ओळखलं ह्यात एक विलक्षण डाव आहे या शिवाजीचा. एक म्हणजे आपण उत्तरेत जाण्याच्या गडबडीत आहोत,
आपले वडील आजारी असल्यामुळे आपल्याला घाई आहे ती दिल्लीला जाण्याची आहे, हे नक्की शिवाजीने हेरलेलं आहे आणि त्यामुळं आपण आता शिवाजीच्या प्रतिकाराकरता त्याच्याकडे वळू शकत नाही ही खात्री ठेवूनच त्यांनी छापा घालण्याचं तंत्र सुरू केलेलं आहे. पण औरंगजेबाला इथे काही करताच येत नव्हतं. जर शिवाजीच्या मागं लागावं तर दिल्ली हातात न जाते, जर दिल्लीकडे जावं तर हा शिवाजी धुमाकूळ घराला लागलेला आहे. याचं काय करावं हे क्षणभर त्याच्या लक्षात येईना. तसं पाहिलं तर औरंगजेब हा थोरला मुलगा नव्हता. थोरल्या मुलाचं नाव होतं दाराशिकोह. तो याळाला प्रत्यक्ष बापाच्या जवळ आग्र्याच्या किल्ल्यात होता. पण प्रत्येक मुलालाच घाई चाललेली असायची ना की आपण आपल्या बापाच्या मृत्यूच्या आधीच बादशाह म्हणून गादीवरती बसावं. हे ओळखूनच शिवाजी महाराजांनी पण आपला डाव टाकला आणि औरंगजेबाच्या मुलखावरती असे छापे घातले. आधी त्याच्याकडे वकील पाठवला, त्याला भेसावर ठेवलं आणि छापे घातले. शिवाजी महाराजांना याची कल्पनाही होती की कदाचित औरंगजेब हा स्वतः आपल्यावरती येणार नाही कारण त्याला दिल्लीची घाई आहे. पण जरी तो स्वतः आला नाही तरी आपल्या एखाद्या तरी सरदाराला तो आपल्या मुलखावरती पाठवेल. त्याचे अनेक सरदार ह्या भागामध्ये आहेत. मुल्तफत खान आहे, शायस्ता खान आहे, अब्दुल मुनीम आहे, फौजदार खान आहे, रायकरण सिंह आहे, रायसिंह बुंदेला आहे. यापैकी एखादा सरदार जरी आपल्या मुलखावर चालून आला आणि त्यांनी 10-20 गावं जाळली तरी सुद्धा नुकसानच आहे ना ते स्वराज्याचं. तेही होऊ नये एवढ्याकरता शिवाजी महाराजांनी आणखीन एक डाव टाकला. जे काही घडलंय याबद्दल क्षमा मागण्याकरता शिवाजी महाराजांनी आपले वकील रघुनाथ बल्लाळ कोरडे यांना औरंगजेबाकडे बीदरला पाठवून दिलं. पण महाराजांनी केलेल्या धुमाकुळाच्या बातम्या औरंगजेबाला कळलेल्याच होत्या आणि म्हणून त्यांनी कार्तलब खानला जुन्नरच्या बाजूला, फौजदार खान, रायकरण सिंह, रायसिंह, शायस्ता खान, अब्दुल मुनीम वगैरे सरदारांना भीमीच्या परिसरामध्ये पाठवून दिलेलं होतं आणि कडक असे हुकूम त्यांना दिलेले होते. त्याचा मराठी अर्थ असा की शिवाजीच्या मुलखातील गावं जमीनदोस्त करा, लोकांच्या कत्तरी उडवा, दया माया बिलकुल दाखवू नका. 5 वर्षाच्या वरच्या आणि 80 वर्षापर्यंत असलेल्या कोणत्याही माणसाला सोडू नका, कापून काढा, त्यांचं सर्वस्व लुटून आणा. पुणे आणि चाकल ही शिवाजीची ठाणी धुळीला मिळवा. आपल्या मुलखातील जे कोणी लोक ह्या शिवाजीला सामील असतील त्यांचीही तुम्ही सरसा मुंडकी उडवा. हे हुकूम सुटले याची चाहूल शिवाजी महाराजांना होतीच आणि म्हणूनच रघुनाथ बल्लाळ कोरडे यांना नजराण्याची 4 ताटं देऊन शिवाजी महाराजांनी बीदरला औरंगजेबाकडे पाठवलं. पाठवण्याचा उद्देश स्पष्टच होता, केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागण्याकरता. रघुनाथ पंत बीदरला आले. औरंगजेबाला सगळं समजत होत पण तरीही त्याला दिल्लीची घाई असल्यामुळे जर आत्ता एवढ्यावरती हे जर प्रकरण थांबत असेल तर त्यालाही ते हवंच होत आणि म्हणून त्यांनी आलेल्या वकिलाची भेट घेतली. औरंगजेब रघुनाथ पंतांना म्हणाला की तुमच्याही आधी एक वकील येऊन गेले, त्यांनी निश्चयच्या गोष्टी केल्या आणि ते इथून परत फिरतात ना फिरतात. एवढ्यात प्रत्यक्ष शिवाजी राजांनी जुन्नर आणि इतरही आमच्या ठाण्यावरती हल्ले केले आणि सारी ठाणी फस्त केली. हे तुम्ही केलेले गुन्हे हे क्षमा करण्यासारखे नाही. पण रघुनाथ पंतांनी क्षमा मागितली आणि म्हटलं की जे झालं ते आमच्या हातून चुकून झालं, अशा तरीची आगळी आमच्या हातून पुन्हा होणार नाही, आम्ही आपल्याशी निष्ठेनंच वागू. महाराजांच्या वतीनं रघुनाथ पंतांनी हे औरंगजेबाला आश्वासन दिलं. हे आश्वासन वरकरणी आहे, तोंड देखलं आहे हे औरंगजेबालाही समजत होतं. हे प्रकरण जर एवढ्यावरती आत्ता थांबत असेल मिटत असेल तर मिटवावं, पण आपल्याला घाई आहे दिल्लीत दाखल होण्याची. हे ओळखून औरंगजेबानं या वकिलाचं सारं म्हणणं ऐकून घेतलं आणि महाराजांच्याकरता एक पत्र रघुनाथ पंत वकिलांच्या स्वाधीन केलं. या पत्राचा मराठी अर्थ असा होता की तुमची अर्जदास रघुनाथ पंत वकील याचबरोबर जी तुम्ही पाठवली ती आम्हाला पाळली, मजकूर ध्यानात आला. तुम्ही केलेली कृत्य विसरण्याजोगी नाही, तथापि तुम्ही त्या कृत्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला आहे
आणि हा दरबार उपेक्षा करणारा नाही हे तुम्ही जाणलाय. आता तुमची सर्व नजर निभ्रांत म्हणजे आमच्याच ठाई आहे हे आम्ही जाणून तुम्हाला केलेल्या कृत्याबद्दल एक वेळ क्षमा करीत आहोत. आता आम्ही आमच्या मनात कोणतेही किरमिश ठेवीत नाही, तरी तुम्ही याबद्दल संतोष मानून असावं, आमच्या लोभाची पूर्णता समजावी. या पत्रावरची तारीख होती 1 जमादिल आखर हिजरी 1068 म्हणजेच दिनांक 14 फेब्रुवारी 1658. हे सारा औपचारिक राजकारण होत, एकमेक एकमेकांना पुरे ओळखून होते. महाराजांची तर खात्रीच होती की औरंगजेबाचं असंच काहीतरी पत्र येईल. हे पत्र येण्यापूर्वी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहीला चकित करून टाकणारी एक धडक दिली. महाराजांनी आपल्या फौजेसह एकदम मुसंडी मारली की पुण्याहून थेट धारवाड जिल्ह्याच्या दक्षिण सरंगीवरती मासूर ह्या ठिकाणी, हा महिना होता 1656 ऑक्टोबरचा, मासूर आहे पुण्यापासून कमीत कमी 500 मैल दूर, बादशहानं ताबडतोब मोहम्मद इखलासला आणि भडळीकर रौलोजी घोरपड्यालाही शिवाजी महाराजांच्या विरुद्ध पाठवलं. महाराजांच्या अंगावर शाही फौज चालू झाली. गुत्तलचा हनुमंत गौडा मराठ्यांशी अत्यंत शौर्यानं लढला. अखेर महाराजांनी माघार घ्यावी लागलीच. यावेळी मोहम्मद आदिलशहा अतिशय आजारी होता. याच वेळी एक भयंकर गोष्ट कर्नाटकात घडली. तिची आग आणि तिचे चटके प्रत्यक्ष महाराजांच्या कुटुंबाला जाणवले. महाराजांचे सख्खे थोरले भाऊ संभाजीराजे हे अब्दुल खानच्याच बरोबर कनकगिरीच्या वेढ्यामध्ये अडकलेले होते. कनकगिरीकराच्या विरुद्ध अब्दुल खान मोहीम चालवित होता. संभाजीराजे आणि अब्दुल खान हे दोघं मिळून हे वेढ्याचं काम चालवित होते. पण एकूणच भोसले कुटुंबावरती अफजल खानचा राग फार. त्यांनी हीच संधी साधली आणि संभाजीराजे मारले जातील अशी जणू योजना केली. संभाजीराजानं अशा कोंडीत घातलं की कनकगिरीकरांच्या हल्ल्यामध्ये संभाजीराजे मारले गेले. संभाजीराजांच्या मृत्यूची नेमकी तारीख आज माहीत नाही, पण इ.स. 1656 उत्तरार्धात हा त्यांचा मृत्यू तिथे घडला. अफजल खानमुळे हा मृत्यू आला. संभाजीराजांच्या मृत्यूच्या बातम्या ज्याला जिजाऊ साहेबांना कळल्या त्यावेळेला त्यांना अत्यंत दुःख झालं, पण त्याहूनही अधिक संताप आला. काय योगायोग असतात पहा. याच वेळेला शिवाजी महाराजांच्या थोरल्या राणी साहेब सईबाई साहेब ह्या पुरंदर किल्ल्यावरती मुक्कामाला होत्या, त्या गरोदर होत्या. लवकरच त्यांच्या पोटी पुत्र जन्माला आला. स्वराज्याचा हा युवराज दिनांक 14 मे 1657 हा तो दिवस होता. पुरंदर किल्ल्यावरती सईबाई राणीसाहेबांच्या पोटी पुत्र जन्माला आला. या मुलाचं नाव ठेवण्यात आलं संभाजीराजे. काय नुकतेच शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ संभाजीराजे हे मारले गेलेले होते, त्यांचंच नाव या नवीन जन्माला आलेल्या बाळाला ठेवण्यात आलं. हेच ते प्रसिद्ध संभाजीराजे, शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव. आपल्या थोरल्या काकांचा शौर्याचा वारसा घेऊनच ही जणू जन्माला आले. यावेळी शहाजीराजे कर्नाटकात होते. बापाचा आणि भावांचा निकाल लावून औरंगजेब दिल्लीच्या तख्तावरती आरूढ झाला. त्यांनी आपल्याला पदवी घेतली आलमगीर बहादूर. त्याचं संपूर्ण नाव आता असं झालं अबुल मुझफ्फर मुहियुद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर बहादूर बादशाह हे गाझी. महाराजही इतके सावध होते की औरंगजेबांनी एकदा नर्मदा ओलांडली की पुन्हा त्याच्या विरुद्ध आपण दक्षिणेत चढाई सुरू करायची हे त्यांचं ठरलेलंच होतं. औरंगजेबांना नर्मदा ओलांडली अशा बातम्या महाराजांच्या हेरांकडून महाराजांना आल्या आणि त्या आल्याबरोबर महाराजांनी पहिला छापा घातला सध्याच्या रायगड जिल्ह्यातल्या कर्जत भागावर आणि त्या भागातली सारी किल्ली त्यांनी काबीज करून टाकली. इतकंच नाही, माहुलीचा किल्ला हा कसारा घाटाच्या जवळ आहे तोही शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. आता महाराज औरंगजेबालाही भीत नव्हते आणि विजापूरच्या अली आदिलशहालाही भीत नव्हते. राजगडच्या राजवाड्यातून हरघडी त्यांना दिसत होता कोंडाणा.
पूर्वी एकदा शहाजी राजांना अटक केलेली होती, त्यावेळेला त्यांच्या सुटकेकरता कोंडाण्याचा किल्ला पुन्हा एकदा आदिलशहा बादशाला देऊन टाकावा लागला होता. तो पुन्हा जिंकून घेण्याकरता महाराज अस्वस्थ होते, तळमळत होते, आणि महाराजांनी ती संधी साधली आणि इसवी सन 1657 सालच्या ऑगस्ट महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यात या कोंडाणा किल्ल्यावरती महाराजांनी छापा घातला आणि कोंडाणा काबीज केला. गडावरती भगवा झेंडा चढला. रघुनाथ बल्लाळ आत्र्यांनी दाभोळ काबीज केलेलंच होत. आता ते दंडाराजपुरीवरती चालून निघाले. दंडाराजपुरी म्हणजेच मुरुड, जंजिरा, सह्याद्री, समुद्र आणि मावळे यांच्या प्रचंड सामर्थ्यांशी महाबलवंत स्वराज्य उभं करण्याची महाराजांची महत्वाकांक्षा होती. रघुनाथ पंतांना जंजिरा प्रत्यक्ष काबीज करणं अशक्य होतं, परंतु सिद्धीवर त्यांनी मराठी झरप मात्र जबरदस्त बसवली. दिनांक 6 ऑक्टोबर 1657 या दिवशी दसरा होता. या दसऱ्याचं जे शिलंकन झालं तेच विलक्षण. महाराजांनी आपल्या भूती असलेल्या एकेका बहादुराला एक एक जबरदस्त कामगिरी सांगितली. दादाजी बापूजी रांधेकरांना महाराजांनी फरमावलं की तुम्ही कल्याण काबीज करा. सखो कृष्ण लोहकरांना म्हटलं तुम्ही धुळंडी जिंका. बाकीच्या प्रत्येकाच्या भुया उत्सुकतेने हेलावलेल्या होत्या, उंचावलेल्या होत्या. आणि मग महाराजांनी एक एक गड फरमावला. लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर, राजमाची, प्रबळगड, सरसगड वगैरे 40 किल्ल्यांची मोहीम महाराजांनी यावेळेला आखली. भराभरा एक एक ठाण स्वराज्यात दाखल होत गेलं. भिवंडी आणि कल्याण ही दोन्ही महत्वाची ठाणी एकाच दिवशी काबीज झाली. ऐन दिवाळीत दिनांक 24 ऑक्टोबर 1657 या दिवशी होती वसुबारस. महाराजांच्या कानावर चहुकडून विजयाच्या बातम्यांचा वर्षाव होऊ लागला. आनंदाची उधळण सतत होत राहिलेली होती. दिवाळी अशी साजरी झाली. आपल्या बहादर सौंगड्यांचं शौर्य पाहून महाराजांना केवढा अभिमान वाटला. का वाटू नये, हे मर्द म्हणजे महाराजांच्या अंगावरचे जडाचे एक एक अलंकार होते. महाबळेश्वर, मकरंदगड, मंगलगड आणि पार घाटाचे प्रचंड पहाड यांच्या दाटीमध्ये चंद्रराव मोऱ्यांची जावळी वसलेली होती. हे सर्वच पहाड अन्नाने एवढे अभव्य, अवारव्य, ते माथ्यावरून खाली पाहिलं तर पाताळ दिसावं. झाडी तर शेवाळासारखी दाट, वाघ, अस्वल, चित्ते असली सारी रानटी जनावरं इथं जणू एकत्र जमली होती. पाऊस धो 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 पडायचा. असं वाटायचं की आता हे प्रचंड डोंगरही वाहून जाणार की काय. जावळीच्या जाळीत राज्य करायला वाघाचंच काळीज हवं आणि या मोऱ्यांचं काळीज खरोखर वाघाचंच होतं. पिढ्यानपिढ्या हे मोरे या जावळीच्या खोऱ्यात राज्य थाटून बसले होते. चंद्रराव ही त्यांच्या घराण्याला पदवी होती आणि ते स्वतःला आदिलशहा बादशाहचे जागीरदार म्हणून घेत असत. मोऱ्यांचा सारा इतिहास म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील एक अध्यायच बनला. इसवी सन 1646 साली जे मोरे गादीवरती होते त्यांचं नाव होतं दौलतराव. चंद्रराव हे अर्थात त्यांची पदवी. पण हे दौलतराव अचानक त्यावेळेला मरण पावले. ते ज्याला वारले त्यावेळेला त्यांना पुत्र नव्हता. त्यामुळे स्वाभाविकच असा प्रश्न निर्माण झाला की आता दौलतराव चंद्रराव मोऱ्यांच्या नंतर चंद्रराव म्हणून ह्या गादीवर कोण बसणार. कोण बसणार म्हणजे जो कोणी बसणार त्याला बादशहा मान्यता देईल आणि मग तो बसेल. हा साधा प्रश्न होता. पण या चंद्रराव मोऱ्यांच्या बायकोच्या मनामध्ये सरळ प्रश्न आला की आता उद्यापासून माझं जीवन कसं. कालपर्यंत मी इथे राजाच्या राणीसारखी वागतेय पण पती मरण पावल्यानंतर आता हे सगळे माझे भाऊबंद, कुणी चुलत दीर, कुणी सख्खे दीर, कुणी चुलत सासरे, हे सगळे इतके जबरदस्त आहेत की ते मला केव्हा गुंढाळून ठेवतील आणि मग साऱ्या आयुष्यभर तांदूळ निवडीत निवडीत माझघरात बसून रडत रडत आयुष्य काढावं लागेल. हे त्या बाईला दिसून आलं आणि त्या बाईच्या मनात सरळ साधा विचार आला की आपणच आपल्याला पसंत असलेला मुलगा दत्तक घेतला तर. पण हे अवघड होतं कारण असा दत्तक घेतला तर त्याला बादशाहची मान्यता कशी मिळायची आणि असा दत्तक घेणं हे आपल्या इतक्या जबरदस्त भाऊबंधांच्या समोर शक्य आहे का.
त्याकरता आपल्या पाठीशी कुणीतरी जबरदस्त उभा हवा. आणि मग तिचं स्वाभाविकच लक्ष गेलं शिवाजीराजांच्याकडे आणि तिला कळून चुकलं की हा शहाजीराजांचा मुलगा जबरदस्त आहे. जरी वयाने लहान असला आणि बळानं लहान असला तरीही जबरदस्त आहे. आपण जर शिवाजीराजाला मदतीला बोलवलं आणि त्याच्या मदतीने आपल्याला जो मुलगा गादीवरती दत्तक म्हणून बसवायचा आहे त्याला बसवलं तर. पण या साऱ्या गोष्टीकडे शिवाजीराजांचंही लक्ष होतं, कारण जावळीला लागूनच शिवाजी महाराजांच्या नवीन जन्माला आलेल्या स्वराज्याचा प्रदेश होता. आणि महाराज पाहतच होते की आता चंद्रराव मोऱ्यांच्या गादीवरती नवीन कोण येणार. जो कोणी येणार असेल त्याचं आणि आपलं नातं हे जिव्हाळ्याचं असावं. आज ना उद्या हे मोरे स्वराज्याचे व्हावेत आणि जावळी पण स्वराज्यात द्यावी. या दूरदर्शी विचारानं त्यावेळेला 16 वर्षाचे असलेले शिवाजी महाराज हे जावळीकडे बघत होते आणि संधी पाहत होते आपल्याला ह्या काय करता येईल त्याची. एवढ्या त्या बाईकडूनच शिवाजी महाराजांना सांगावा आला की तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहता का. आणि महाराजांनी ताबडतोब हो म्हटलं. आणि महाराज अचानक कमीत कमी 1000 घोडेस्वार घेऊन एकदम जावळीत दाखल झाले. मोऱ्यांचे सारे भाऊबंद चकितच झाले. त्यांना कल्पनाही नव्हती की शहाजीराजांचा मुलगा शिवाजीराजा हा जावळीत दाखल होईल आणि तो जावळीचा कब्जा घेईल. महाराजांनी जावळीचा कब्जा घेतलेला होता आणि त्यांनी या बाईला फसवलं नाही. त्यांनी बाईला म्हटलं की जे कोणी मूल तुम्हाला गादीवरी घेणे असेल त्याला गादीवरी घ्यावी, दत्तक घ्यावी, त्याला चंदरराई आम्ही देतो. आणि खरोखर महाराजांनी आपल्या 1000 घोडेस्वारांच्या बळावर जावळीचा कब्जा घेऊन या नवीन चंद्ररावाला चंद्रराव करायचं ठरवलं. दत्तविधान झालं. या नवीन मुलाचं नाव होतं यशवंतराव मोरे. हा शिवथरच्या मोरे घराण्याचाच मुलगा होता. याचं वयही पण बरंच होतं. याला 2 मुलं होती. एकाचं नाव होतं बाजीराव आणि दुसऱ्याचं नाव होतं कृष्णराव. अंदाज असा आहे की हा स्वतः दत्तक गेला त्यावेळेला या यशवंतरावाचं वय सुमारे 35 वर्षाचं तरी असावं. यशवंतराव चंद्रराव झाला. अर्थात शिवाजी महाराजांच्या मदतीमुळे झाला. महाराजांनी या चंद्ररावांशी स्नेहाचं नातं जोडलं. जावळी चंद्ररावाच्या ताब्यात दिली आणि महाराज पुन्हा राजगडला निघून गेले. मोऱ्यांचा कारभार सुरू झाला. मोऱ्यांचं कारभारी पद हनुमंतराव मोरे या त्यांच्या चुलत घराण्यातील एका जबरदस्त माणसाकडे महाराजांनी सोपवलं होतं. हनुमंतराव मोरे मोऱ्यांचा कारभार पाहू लागले. 1 वर्ष गेलं, 4 वर्षे गेली, 5 वर्षे गेली, कारभार व्यवस्थित चालला होता. महाराज आणि मोरे यांचं नातं जिव्हाळ्याचं होतं. पण महाराजांनी पण मोऱ्यांना असं म्हटलेलं नव्हतं की तुम्ही जावळी स्वराज्यात दाखल करा आणि तुम्ही स्वराज्याचे नोकर व्हा. अजूनपर्यंत तसा प्रश्नच निर्माण झालेला नव्हता. पण इ.स. 1655 सालची अखेर आली आणि यावेळेला या चंद्रराव मोऱ्यांचं मन फिरलं. चंद्ररावांचं मन फिरलं म्हणण्यापेक्षा हनुमंतराव मोऱ्यांचं म्हणजे कारभाराचं मन फिरलं. आणि त्यांनी खासा चंद्रराव यशवंतराव मोऱ्याला असा सल्ला दिला की तुम्ही हा शिवाजी राजाशी संबंध ठेवू नका. कदाचित उद्या हा शिवाजी राजा तुमच्या हातामध्ये मोर्चल देईल, चौरी देईल आणि त्यांच्या डोक्यावरती तुम्हाला ती ढाळायला लावी, तुम्हाला तो नोकर बनवेल. आपण बादशहाचे सरदार आहोत, त्या या शिवाजी राजाशी संबंध ठेवू नका. आणि चंद्रराव मोऱ्यांनाही पण हा सल्ला पटला. या मोऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या कुरापती काढायला सुरुवात केली. महाराजांचा शेजारीच मुलूक होता. या भोर भागामध्ये शिवाजी महाराजांच्या मुलखात शिरून या मोऱ्यांनी तिथली माणसं मारायला सुरुवात केली. तिथल्या लोकांना मारठोक करायला सुरुवात केली. लुटालूट करायला सुरुवात केली. नाना तऱ्हेचे अन्याय करायला सुरुवात केली. या सर्व गोष्टी महाराजांना समजत होत्या. वरंधा आहे पलीकडेच. त्या वरंध्याचे जे गायकवाड घराणं होतं त्या गायकवाड घराण्यावरती या मोऱ्यांनी हल्ला केला. त्यांची गोरंढोरं पळवली. ऐन खळ्यावरनं सारं धान्य चोरून नेलं आणि मोऱ्यांनी गायकवाडांना मारलं. झोडप
गायकवाड़ तक्रार घेऊन गेले शिवाजी महाराजांच्याकडे। अशा आतापर्यंत अनेक तक्रारी आलेल्या होत्या, पण महाराज पाहत होते मोऱ्यांचं आणि आपलं जिव्हाळ्याचं नातं आहे। अशा अंतर्गत भानगडीमध्ये आपण लक्ष घालू नये, पण आता ही केवळ अंतर्गत भानगड राहिलेली नव्हती, महाराजांच्या मुलखावरती छापे घालून तो त्रास देत होता। त्या महाराजांना अधिक जरा गंभीरपणे विचार करणं भागच होत। महाराजांनी आपले वकील रघुनाथ बल्लाळ अत्रे यांना मोऱ्यांच्याकडे पाठवलं आणि मोऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला की तुम्ही असं करू नका, तुमचं आमचं नातं जिव्हाळ्याचं आहे, आपण एक आहोत। पण मोऱ्यांच्या मनामध्ये हा विचार रुजेना, उलट त्यांनी जास्तच खोड्या काढायला सुरुवात केली। महाराजांच्या मुलखामध्ये एक चिखलगाव नावाचं एक गाव होतं आणि आजही ते आहे। या गावात रामाजी वाडकर आणि लुमाजी वाडकर हे बापलेक तिथं नांदत होते, राहत होते, पाटीलकी त्यांच्याकडंच होती। त्यांच्या घरावरती मोऱ्यांनी जाऊन छापा घातला आणि 19 कापून काढली। आता हे प्रकरण फारच गंभीर होतं। त्या महाराजांनी रघुनाथ बल्लाळ अत्र्यांना पुन्हा एकदा पाठवलं आणि मोऱ्यांना समजावून सांगितलं की तुम्ही असं करू नका, तुम्ही आमचे आहात, आम्ही तुम्हाला वाटलं तर तुमच्या योग्यतेनुरूप तुम्हाला चाकरी देऊन स्वराज्यात ठेवतो, तुमचा मान मरातब तुमची प्रतिष्ठा योग्य रीतीने सांभाळली जाईल, पण तुम्ही स्वराज्याशी दावा मांडू नका। पण मोऱ्यांना ते पटलं नाही आणि मोऱ्यांनी शिवाजी महाराजांना उलटा निरोप पाठवला की तुम्ही जावळी घेऊ पाहता, आमच्याशी भांडण मांडू पाहताय, वास्तविक तुम्ही जो मुलुख आपला म्हणता तो आमचाच मुलुख आहे। म्हणजे शिवाजी महाराजांच्याच मुलुखावरती मोऱ्यांनी हक्क सांगायला सुरुवात केली। महाराजांना तर हे आणखीनच विचित्र वाटलं। इतकंच नाही, राजगड किल्ल्याच्या उत्तर पायथ्याचाही मुलुख माझाच आहे असं मोरे म्हणायला लागले। हे म्हणजे जास्तच आणखीन भांडणाची कळ निघाली। त्या महाराजांनी मोऱ्यांना शेवटी कळवलं की तुम्ही मुकाट्यांनी रुमालांनी हात बांधून आमच्या पुढे हजर व्हा, जर तुम्ही हजेरी झालात तर आम्ही तुमच्या योग्यतेनुरूप तुम्हाला इथं नोकरी देऊ, पण जर तुम्ही भांडण भांडत राहाल तर मात्र तुमची दया केली जाणार। मोऱ्यांनी यावरही पण मोठा मगरीचा जबाब शिवाजी महाराजांना पाठवला आणि कळवलं की जावळी येणेच असेल तर उद्या यायचं असेल तर आजच येणे, येता जावळी होईल होईल, तुमचा चोळामोळ करून टाकू इथे। आणि मग मात्र महाराजांनी पाहिलं मोऱ्यांची हरळी जावळीतून उखडल्याशिवाय हे प्रकरण मिटणार नाही, मोऱ्यास मारल्याविना जावळी साधत नाही। आणि म्हणून शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे, संभाजी कावजी कोंढाळकर, रघुनाथ बल्ल अत्रे या तिघांच्यावरती मोहीम सोपवली आणि सांगितलं की जावळी कब्जा करणे। या तिघांनी मोऱ्यांच्या जावळीवरती चाल केली आणि ते जावळीत शिरले। दिनांक 15 जानेवारी 1656 या दिवशी जावळीत शिवाजी महाराजांच्या सैन्याची आणि मोऱ्यांच्या सैन्याची जबरदस्त लढाई झाली। पण याच वेळेला वाड्यात असलेल्या हनुमंतराव मोरे या मोऱ्यांच्या कारभाऱ्यावरती रघुनाथ बल्लाळ अत्र्यांनी अचानक जाऊन छापा घातला आणि त्यांचा मुर्दास पाडला। खुद्द चंद्रराव मोरे आणि त्यांचे दोन तरुण मुलं ही मागच्या दारानं जावळीच्या वाड्यातनं पळाली आणि त्यांनी रायगड गाठला। रायगड त्यावेळेला जावळीच्या मोऱ्यांच्या ताब्यात होता आणि मोऱ्यांनी रायगडचा आश्रय घेतला। मोरे जावळीतनं पळाले, जावळी स्वराज्यात आली। महाराज जावळी मिळाल्यानंतर 1 आठवड्यातच जावळीतून दाखल झाले आणि महाराजांचं लक्ष पश्चिमेच्या बाजूला गेलं। इथे समोर एक डोंगर होता, मोठा तोलदार, रेखीव, उंचापुरा। महाराजांच्या मनात सहज कल्पना आली की याच डोंगरावरती जर किल्ला बांधता येणे शक्य असेल आणि आपण तो जर बांधला तर या सगळ्या भागाचं रक्षणही होईल आणि कोकणातनं वर येणाऱ्या वाटांची नाकेबंदी केली जाईल नाही। आणि म्हणून महाराजांनी मोरोपंत पिंगळ्यांना म्हटलं, पंत डोंगर पाहून या आणि किल्ला बांधायला योग्य की अयोग्य ते सांगा। मोरोपंत गेले आणि डोंगर पाहून परत आले। त्या डोंगराला म्हणत असत भोरप्या डोंगर आणि त्यांनी येऊन महाराजांना सांगितलं, महाराज किल्ला बांधायला जागा अगदी योग्य, सर्व बाजूंनी भेला। इतकंच नव्हे
तर पार घाटावरती नजर ठेवता येईल अशी मोक्याची जागा आहे. वर पाणी आहे. सर्वात म्हणजे जाईच्या जाळीत तिथं स्वयंभू श्री केदारेश्वराचं शिवलिंग आहे. महाराजांना हा शुभशकून वाटला. महाराजांनी स्वतः जाऊन पाहणी केली आणि महाराजांनी इथे किल्ला बांधायचं निश्चित केलं आणि हे कामही त्यांनी मोरोपंत पिंगळ्यांच्यावर सोपवलं. मोरोपंतांनी किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं. हे बांधकाम 2 वर्ष चाललेलं होतं. किल्ला साय संगीन पुढच्या 2 वर्षात हा बांधून झाला. महाराजांनी या किल्ल्याचं नाव ठेवलं किल्ले प्रतापगड. हा किल्ला औसाहेबांना तर अतिशय आवडला. एका शाहिरांनी तर म्हटलं की राजगड राजाचा, प्रतापगड जिजाऊचा. इतका हा किल्ला तारेवार झाला. भोवती घनदाट अरण्य, जावळीचं खोर, समोर पूर्वेच्या बाजूला महाबळेश्वर आणि डोंगरांची तर प्रचंड वारुळासारखी दाटी. युद्धाला असं रणक्षेत्र मिळणार नाही अशी ही जागा. शिवाजी महाराजांचा प्रतापगड एखाद्या कुंदनात बसवलेल्या हिऱ्यासारखा या जावळीच्या खोऱ्यामध्ये शोभू लागला. पण हे सारं नंतर घडलं. प्रतापगडचं बांधकाम सुरू करून घेऊन नंतर महाराज गेले तेथे रायगडकडे. अजूनही महाराजांना कोवळी आशा वाटत होती की मोरे अजूनही आपल्याला सामील होतील, स्वराज्यात येतील, स्वराज्याचं बळ वाढेल. म्हणून महाराज रायगडच्या पायथ्याशी गेले. तिथं कोंझर नावाचं गाव आहे. महाराजांनी तिथं आपला तळ दिला आणि त्यांनी आपला वकील, वकील कसले ते तर शिवाजी महाराजांचे सरदारच होते, पण नुसते सरदार नाही, ते चंद्रराव मोऱ्यांचेही नातलग होते. त्यांचं नाव होतं बाळाजी नाईक शिळमकर. त्या बाळाजी नाईक शिळमकरांच्या बरोबर शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांना निरोप पाठवला की अजूनही तुम्ही स्वराज्यात या, अजूनही तुम्ही स्वराज्यात आलात तर तुमचा मान आणि पान हे मानाचंच राहील, सन्मानाचं राहील. पण चंद्रराव मोऱ्यांनी शिवाजी महाराजांचा रुमाल नाकारला आणि ते युद्धाला उभे राहिले. युद्धाला सुरुवात झाली. बरोबर 1 महिनाभर रायगडावरती शिवाजी महाराजांचे हल्ले चालू होते. बरोबर 1 महिना दिनांक 6 एप्रिल 1656 या दिवशी रायगड शरण आला आणि चंद्रराव मोऱ्यांनी शिवाजी महाराजांची ताबेदारी पत्करली. तरीही महाराजांनी त्यांना अत्यंत मानानं सन्मानानं वागवलं आणि आपल्या छावणीमध्ये आणले. पण मोरे रमलेही नाही. मोरे शिवाजी महाराजांच्या शब्दाशी पण एकरूप झाले. या मोऱ्यांना आपला मोरेश्वर वाटत होता विजापूरचा बादशाह. आणि एक दिवस ऐन पावसाच्या दिवसात जुलै महिन्यात हे मोरे फितुरीची राजकारण करायला लागले. मोऱ्यांनी गुपचूप फितुरीची पत्र मुधोळकर बाजी घोरपड्यांच्याकडे रवाना केली. मग मात्र महाराज संतात आणि महाराजांनी ती फितुरीची पत्र मोऱ्यांच्या समोर धरून त्यांना जा विचारला की ये कैसे, आजपर्यंत आम्ही तुमच्याशी बायले वागलो आणि तरी तुमची बुद्धी अशीच, आता हे आम्हाला नामंजूर आहे. म्हणून महाराजांनी आपल्या लोकांना हुकूम सोडला की मोऱ्यांचं मुडक उडवा. आणि रायगडच्या पायथ्याशी चंद्रराव मोऱ्यांचं मुंडक उडवण्यात आलं. मोरे संपले. शेवटचा चंद्रराव मारला गेला. पण या चंद्ररावची जी 2 मुलं होती त्याचं एकाचं नाव होतं बाजीराव आणि दुसऱ्याचं नाव होतं कृष्णराव. या दोघांनाही शिवाजी महाराजांनी आपल्या लोकांच्या बरोबर पुण्याला पाठवलं आणि आपल्या लोकांना आज्ञा दिली की यांना पुण्याला नेऊन इज्जापशी नेऊन त्यांची मुंडकी उडवू. त्याप्रमाणे त्यांना पुण्यात आणण्यात आलं आणि बाजीराव आणि कृष्णराव मोऱ्यांना पुण्याच्या इदग्याजवळ नेऊन त्यांचे शिरच्छेद करण्यात आले. त्यांना पुण्याला का पाठवलं आणि इदग्यापाशीच त्यांची मुंडकी का उडवली हे मात्र माहीत नाही. मोरे संपले. मोऱ्यांची हरळी जावळी तो उखडून निघाली. जावळी स्वराज्यात आली. जावळीचा परिसर म्हणजे कोयनेचा परिसर, अतिशय दुर्गम असा हा प्रदेश. याच परिसरामध्ये प्रतापगडचं बांधकाम मोरोपंत पिंगळ्यांनी बांधत आणलं. या किल्ल्यावरची एक विलक्षण गोष्ट आहे. मुळामध्ये या किल्ल्याचा आकार
एखाद्या फुलपाखरासारखा आहे. या किल्ल्याच्या एका दरवाजावरती मोरोपंत पिंगळ्यांनी गणपतीची मूर्ती कोरली नाही, कलशाचंही पण चित्र कोरलं नाही. त्यांनी तिथं कोरलं आहे घोरपडीचं चित्र. मोरोपंतांना असं सांगायचं असावं की मराठ्यांचा चिवटपणा हा घोरपडी इतकाच आहे, आणि घोरपड हे मराठ्यांच्या चिवटपणाची जणू प्रतीकच आहे, प्रतिबिंबच आहे. प्रतापगड हा एक उत्कृष्ट किल्ला स्वराज्यात दाखल झाला. अजून किल्ल्याचं लगीन लागायचंच होतं. लगीन म्हणजे लढाई, पण ह्या प्रतापगडचं पहिलंच युद्ध होणार होतं ना, ते महा जबरदस्त अशा एका रावणाशीच. प्रतापगड बांधून झाल्यानंतर हा योग अवघ्या 3 वर्षात निर्माण होत होता, आणि 30 स्वारी स्वराज्यावरही पण निर्णायक ठरणार होती. दिनांक 24 ऑक्टोबर 1657 ज्या दिवशी कल्याण काबीज झाल्यानंतर महाराज थोड्याच दिवसामध्ये कल्याण पाहण्याकरता म्हणून आले. या कल्याणच्या खाडीवर तिथेच किल्ला होता. त्या किल्ल्याची डागडुजी करणं अत्यंत आवश्यक होतं. किल्ल्याचं नाव किल्ले दुर्गाडी. इथं दुर्गादेवीचं देऊळ होतं. आणि या किल्ल्याच्या दुरुस्तीचं काम चालू असताना महाराजांच्या लोकांना तिथं भूमिगत द्रव्य मिळालं. मराठी पराक्रमावर महाराज आणि समुद्र दोघेही निहाळ प्रसन्न झाले होते. स्वराज्याच्या आरमाराला हा इथेच प्रारंभ होत होता. सुरुवातीला काही गलबतं शिवाजी महाराजांनी विकत घेतली, काही नंतर बांधायलाही पण त्यांनी सुरुवात केली. स्वराज्याचा आरमार सुरुवातीला अत्यंत लहानच होत. महाराजांनी स्वराज्याचा पहिला सरखेल म्हणजे सागरात झर्ष म्हणून नेमलं दर्या सारंगाना. शिवाय इब्राहिम खान, दौलत खान, मायनाथ भंडारी, वेंटाजी भाटकर, लाय पाटील कोळी हे अत्यंत शूर धारसी आणि निष्ठावंत अधिकारी आरमारात सामील झाले. आरमारी तळासाठी कल्याणलाच एक किल्ला खालीवरती तामीर करण्याचा महाराजांनी हुकूम दिला. दिनांक 14 जानेवारी 1658 या दिवशी कोकणची मोहीम पूर्ण करून महाराज राजगडावर आले, आणि नंतर राजगडावरून पुन्हा चौलकडे वळले. चौल पोर्तुगीज फिरंग्यांच्या ताब्यात होत, तेही काबीज झालं. गोव्याच्या गोरंदोराला म्हणजे गव्हर्नरला छातीत धडकीच भरली. महाराजांचं सैन्य थोडं होतं, पण त्या सैन्याची ताकद सुरुंगाच्या दारूसारखी भयंकर होती. महाराजांनी तळ आणि घोसाळ हे दोन्ही ठाणी काबीज केली. गोव्याच्या गोवरदोरानं मराठ्यांच्या या पुंडाईबद्दल आपला रिपोर्ट पोर्तुगालला आपल्या फिरंगी राजाकडे पाठवून दिलाय. तो सापडलाय. त्याची तारीख आहे 5 मे 1658. आणि त्यात त्यांनी म्हटलंय हे शिवाजी नावाचं प्रकरण हे अत्यंत जबरदस्त आहे, आपल्याला त्याच्यापासून फार काळजी घ्यावी लागेल. महाराज आता दक्षिणेकडे कोकणात उतरले, विजयदुर्गच्या किल्ल्यावरही गेले. अथांग सागर पसरलेला होता, वर आकाश खाली समुद्र. विजयदुर्गवर महाराज उभे होते. तिघांनाही उपमा एकमेकाची. आकाशात ढग भिरविरत होते. महाराजांचा शेला, अंगरखा आणि मोत्याचा तुरा वाऱ्यावरती नाचत होता. सागराच्या लाटा विजयदुर्गावरती आदळत होत्या. जणू महाराजांना त्या किताब बहाल करीत होत्या आणि ओरडून म्हणत होत्या, हे महाराष्ट्राच्या महाराजा जा, हे तुझा आरमार घेऊन क्षितिजाच्या पलीकडे जा. दुश्मनांचं होडगं सुद्धा या किनाऱ्यावरती तू फिरकू देऊ नकोस. बदमाशगिरी करून कोणी बदफैली करी तर तोफेच्या दणक्यानं तू ते उडाव, मी ते सहज गिळून टाकेन. महाराजा तू पाण्यावरचाही पाचशा आहेस, गरीब साफ बुडव. महाराजांनी संगविरी या नावाचं नवं गलबत बांधायला याच वेळेवर सुरुवात केली. हे गलबत फार चांगल्या पद्धतीचं बांधून झालं. त्याची गती आणि ताकद ही फिरंग्यांच्या गलबता इतकीच होती. भगव्या झेंड्याचा धाक पश्चिम समुद्रावरती आता हळूहळू बसू लागला. ज्यांच्याजवळ आरमार त्यांच्या स्थानात समुद्र हे तत्व महाराजांनी अचूक ओळखलं होतं. गोमांतकाच्या जवळचं कुडाळ आणि सावंतवाडी, इथं सावंत भोसले यांचं घराणं जागीरदारी सांभाळून होतं. हे भोसले म्हणजे महाराजांचे भाऊबंदच होते. हे सावंत राजे स्वतःला आदिलशहाचे सरदार म्हणवीत असत. यावेळी म्हणजेच इ.स. 1658 च्या अखेरच्या काळात विजापूरकरांचा सरदार रुस्तमी जमा
हा राजापुरापासून वेंगुर्ल्यापर्यंतच्या कोकणचा सुभेदार होता. अर्थात सावंताचाही मुलुख रुस्तम जमानाच्या हुकमतीखाली होता. परंतु लखम सावंताचं आणि या रुस्तमचं वाकडं होतं. लखम सावंताच्या आणि या रुस्तमी जमानाच्या चकमकी झडू लागल्या. आपलं बळ अपुरं आहे हे लखम सावंतांनी जाणलं आणि शिवाजी महाराजांच्याकडे त्यांनी मदत मागितली. सावंतांचा वकील पितांबर शेणवी शिवाजी महाराजांच्याकडे आला आणि उभय त्यांचा तह ठरला. तहात सावंतांनी स्वराज्यात सामील होऊन स्वराज्याचं स्वामित्व मान्य केलं. सावंत भोसले आणि शिवाजी महाराज भोसले एक झालेले पाहून रुस्तम जमा मुक्काच्यानं गप्प बसला. या स्वारीत शिवाजी महाराजांना कुडाळला एक अलौकिक वस्तू मिळाली. त्याचं असं झालं, गोवलेकर सावंत या नावाचा एक ग्रस्त त्या कुडाळमध्ये राहत होता. या गोवलेकर सावंतापाशी युरोपमध्ये तयार झालेली एक उत्कृष्ट दुधारी तलवार होती आणि एक बसायची घोडीही होती. जलचरांच्या मुलखात तयार झालेली ही तलवार अप्रतिम दर्जाची होती. ती अत्युत्कृष्ट तलवार सावंतांच्याकडून शिवाजी महाराजांनी घ्यावी म्हणून ती बातमी त्या हेरांनी महाराजांना दिली. पण महाराजांनी म्हटलं की मी त्या सावंताकडून ती तलवार जबरदस्तीने घेणार नाही. ते जर मला विकत देत असतील तर मी अवश्य घेईन. तेव्हा महाराजांच्या मंडळींनी गोवलेकर सावंताला जाऊन विनंती केली की तुझ्यापाशी असलेली तलवार आणि घोडी ही तू शिवाजी महाराजांना विकत का देत नाहीस. तेव्हा त्या गोवलेकर सावंतांना उत्तर दिलं की माझी घोडी तर मी देणारच नाही पण ही तलवार मी महाराजांना नजर करतो. आणि म्हणून त्यांनी ती तलवार स्वतः येऊन शिवाजी महाराजांना ती अर्पण केली. ती तलवार अतिशय सुरेख होती, दुधारी, मुठीवरती सोन्याचं काम केलेली आणि 13 निरनिराळी रत्न त्या मुठीवरती जडवलेली अशी तलवार होती. महाराजांनी ती तलवार स्वीकारली आणि परत भेट म्हणून महाराजांनी 350 होन आणि मानाची वस्त्र त्या गोवलेकर सावंतालाही दिली. हीच ती प्रसिद्ध तलवार. याच तलवारीचं नाव शिवाजी महाराजांनी भवानी तलवार असं ठेवलं. ही तलवार युरोपमध्ये तयार झालेली आहे. जावळीच्या खोऱ्याचा प्रतापगड बांधून पूर्ण झाल्यावर महाराजांनी अर्जुजी यादवाला प्रथम किल्लेदार म्हणून नेमलं. नंतर त्याच्या जागी गणूजी गोविंददास याला नेमलं. यावेळी जावळीच्या सुभ्यावरती सुभेदार होते गोरखोजी काकडे दिनकर राव. यावेळी स्वराज्याचे सरनोबत मानकोजी धारथोंडे हे फारच वृद्ध झाले होते. तरीही ते पराक्रम गाजवीतच होते. पण आता महाराजांनी त्यांच्या जागी तितकीच धडाडी आणि धार असलेला एक वीर निवडला. तो वीर म्हणजे नेताजी राजे पालकर. नेताजी पुरंदरची किल्लेदारी पाहत होता. तो आता स्वराज्याचा सरनोबत झाला आणि मानकोजी शिवाजी महाराजांच्या सदरेवरचे सल्लागार बनले. महाराजांच्या धुमाकुळानं विजापूरच्या दरबारातील हवा भयंकर तापली होती. सर्वात जास्त संतापली होती एक व्यक्ती. कोण? उली या बेगम, बडी बेगम साहेबा, ताजुल मुखद्दिरात, बादशाह अली अदिल शाहची ती आई. गेल्या वर्षभरामध्ये शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या सरदारांनी आदिलशाहीतले अनेक किल्ले जिंकून घेतले होते. कोकण पट्टीतलाच केवढा मोठा भाग हा स्वराज्यात दाखल केला होता. प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांना यशच मिळत गेलं होतं आणि या सगळ्या विजयाच्या बातम्या विजापुरातून पोचत होत्या. विजापूरकरांचा पराभव हीच रोज येणारी बातमी होती. त्यामुळे विजापूरचा दरबार अत्यंत खवळून गेलेला होता. रोज काही ना काहीतरी चाललंच होतं. आज हा किल्ला गेला, उद्या तो किल्ला गेला, परवा तो मुलगा गेला, परवा ते ठाणे गेलं, अमुक बंदर जिंकलं, आमका खजिना शिवाजी राजानं लुटून साफ पन्ना केला, निम्मी कोकणपट्टी गेली, असं काही ना काहीतरी रोज जातच होत. असं जर रोज जात राहिलं तर एक दिवस विजापूर सुद्धा गेल्याची बातमी येईल अशी चिंता विजापूर दरबारातल्या लोकांना वाटणं स्वाभाविक होतं. आता या शिवाजीच्या बंडखोरीला कराव तरी काय हे कोणालाच कळेना. ज्याला त्याला वाटत होत या शिवाजीचा मोड केला पाहिजे, त्याला मारलं पाहिजे, त्याचा पूर्णपणे बिमोड करून त्याला नाहीसे केलं पाहिजे. पण प्रत्येकाला असं वाटत होतं की आम्हाला पाठवू नका. मग हे विजापूर दरबारातले लोक भिकड होते का? नाही, ते शूर होते. कोणाला 20 वर्षाचा अनुभव होता,
कोणाला 25 वर्षाचा रणांगण गाजवल्याचा अनुभव होता. कोणी फार मोठ्या थोड्या मोहिमा यशस्वी केलेल्या होत्या, पण तरीही त्यांना भीती वाटत होती ती शिवाजीराजाची नाही, तर शिवाजीराजाच्या सह्याद्रीच्या मुलखाची आणि शिवाजीराजाच्या गजनी काळ्याच्या युद्ध पद्धतीची. या दोन गोष्टीमुळेच हे लोक जरा दिचकत होते आणि त्यांची एकच इच्छा होती की अशी एक मोहीम काढली पाहिजे की ज्यामुळे शिवाजीराजाचा पूर्णपणे बिमोड होईल, पण युद्ध मात्र हे डोंगरी भागात न होताना सपाटीच्या भागावरती होईल. मग जरी शिवाजीराजांनी आपलं दुप्पट फौज आणली तरी सुद्धा शिवाजीचा मोड करू असा त्यांना विश्वास होता. बादशाही अंमलात तर संतापाचं तेल उकळत होत. बादशहापेक्षा त्याची आई जास्त खवळलेली होती. शिवाजी भोसल्याची बगावत बेखोबनियाद उखळून काढण्याचा या बाईनं निश्चयच केला होता. पण एकदा शहाजी राजांनाच त्यांच्या या पोराची हरामखोरी तपशीलवार कळून पाहावी आणि बादशाहच्या नावानं एखादं दमदारशीचं फरमान कर्नाटकात रवाना करावं असं या बाईच्या मनात आलं आणि त्याप्रमाणे तिनं फरमान शहाजी राजांच्याकडे रवानाही केलं. या तुमच्या पोराला आवरा, नाही तर या बंडखोरीचा नतीजा फार भयंकर होईल असा या खली त्याचा आशय होता. आपला मुलगा इतका प्रतापवंत बनलेला ऐकून शहाजीराजांना धन्यताच वाटत होती. त्यांनी दरबारला तर सरळ कळवून टाकलं की माझा पोरगा माझा ऐकत नाही, तुमचं तुम्ही पाहून घ्या. खरा त्याचा अर्थ असा होता की माझा मुलगा माझंच ऐकतो, तुमची काही हिंमत असेल तर पहा काही करून. पण शहाजीराजांचं हे उत्तर अपेक्षितच होत. बड्या साहेबांचं ठाम मत झालं होतं की शिवाजी आणि शहाजी दोघेही निमखराम आहेत, प्रथम शिवाजीचा नाश केला पाहिजे आणि त्याप्रमाणे ती विचार करू लागली. महाराजांना विचार करायला आता वेळच नव्हता. ते आपलं बळ वाढवित होते, किल्ले बेलाग बनवित होते, आरमारी तळ समर्थ करीत होते, पागा पायदळ आणि तोफा मिळतील तितक्या मिळवित होते, राजगडावरून बुद्धिबळाचा डाव ते खेळत होते. भोवती असलेली मंडळी आणि आऊ साहेब डोळ्यात तेल घालून पटावरची सोंगटी हलवीत होती. जरा कुठं संधी दिसली ते महाराजांनी झडप घातलीच म्हणून समजावं. बडी बेगम साहेबा मात्र संतापलेली होती. मराठी मुलखात तिला बडी साहेबीण म्हणून ओळखत. विजापूर दरबारामध्ये मात्र तिला उली या जनाबा या सन्मानपूर्वक नावाने ओळखत. दरबारातील एक अत्यंत बड़ा सरदार आणि सेनापती खान मोहम्मद याला तिनंच अफजल खानच्या सांगण्यावरून ठार मारलं होतं. अशी महाकजाक बाई होती. आता ती महाराजांच्यावर संतापली होती. तिनं पक्का इरादा केला की शिवाजीचा साथी साफ नायनाट करायचा. तिनं आपल्या वजिरामार्फत सर्व सरदार मनसबदारांना दरबारची तशरीफ फरमावली आणि अतिशय योजनापूर्वक असा दरबार तिने विजापुरात भरवला. दरबार भरवण्याचा तिचा हेतू हाच होता की सर्वांना एकत्र बोलावून त्यांना आवाहन करायचं आणि ते आवाहन केलं तर लोकांच्यात एक जोश निर्माण होईल, उत्साहानं कोणी पुढे येईल, त्याच्यावरती ती मोहीम सोपवता येईल. दरबारमध्ये बहुतेक सारे आदिलशाही सरदार हजर होते, शहाजीराजे नव्हते. ते येणं शक्यच नव्हतं, ते त्यावेळेला दक्षिणेकडे होते. पण दरबारची शान नेहमी इतकी झगमगत होती. गालिचे भव्य कवानीवरती झुळझुळणारे पडदे, रंगीबेरंगी काचांची मोठी मोठी शमादान, सोन्या चांदीच्या जाळीदार हंड्या, जाळीदार धूपधाणीत सर्वत्र पसरणारा धूर, हातात सोन्याचे नक्षीदार दंड घेतलेले शाही गुरुज बारदार, उंचावर असलेले वैभवशाही तास्त, त्यावर भरजरी लोड गिरद्या आणि मसनत आणि मखमलीचं झालरदार हिरव छत्र असा हा थाट नेहमीचाच होता. या दरबारला तिने नाव दिलं होतं पैजेच्या विड्याचा दरबार. ते भर दरबारात पैजेचे विडे मांडायचे आणि दरबारला आवाहन करायचं की कोण असा बहादूर आहे की जो हा पैजेचा विडा उचली आणि शिवाजीचा बेखोब नियात पूर्णपणे फळसावर येईल. आणि जर समजा यातनं कोणी तयार झालं नाहीच तर अफजल खान आहेच, तो पुढे येईल, तो विडा उचलेल, मोहीम त्याच्यावर सोपायचीच आहे. पण एक प्रकारचं वातावरण निर्माण करण्याकरता आणि एक प्रकारचा प्रचार करण्याकरता तिने हा दरबार भरवला. दरबार भरला, बादशाह आली, आदिलशाह
ललकारांच्या निनादामध्ये दरबारात येऊन तख्तावर बसला. उभा असलेला दरबार सतत कुर्मिसात करीत होता. दरबारात बाजी घोडपडे, मंबाजी भोसले, झुंजाराव खाडगे, अंकुश खान, रुस्तुमजमा, मुसे खान, याकूत खान, अंबर खान, हसन पठाण, सिद्धी लाल खान, पैरवान खान, भाई खान वगैरे अत्यंत प्रमुख असे 22 आणि इतर अनेक सरदार होते. दरबार पुढे अत्यंत महत्वाचा सवाल होता शिवाजीच्या बंडाचा भीमोड करण्याचा. कोण आहे, कोण आहे शिवाजीवरती चालून जायला तयार, हा दरबारचा सवाल होता. तख्तापूरच्या चौरंगावरती एका तपकामध्ये विडे खेळलेले होते. शिवाजीची शरारत खतम करायचा जो तयार असेल त्यांनी तख्तापूरचा विडा उचलाव. दरबारात अत्यंत गंभीर वातावरण पसरलं. कोणाची मान वर होत नव्हती. जो तो अद्विनो उभा होता मान खाली घालून. शिवाजीवर स्वारी करणं म्हणजे फारच महागाईची गोष्ट होती. बड्या साहेबांनी एकदम मोठा सवाल फेकला, बताओ कौन तयार है शिवाजी को गिरफ्तार करने के लिए, कौन जान की बाजी लगाएगा, बताओ कौन शिवा की ध्वजा उड़ाएगा. दरबार का नूर जास्त गंभीर झाला. भयान स्तब्धता पसरली. जो तो मान खाली घालून उभा राहिला होता. बेगमीच्या कपाळावर रागाच्या आठ्या पडल्या. तिचे डोळे वटारले गेले. बादशाही अस्वस्थ झाला. आता बाईचा शब्द पडणार की काय. क्षणामागून क्षण असे चालले होते की दरबारातून कोणताच प्रतिसाद दिसत नव्हता. कोणीही उत्साहानं पुढे येत नव्हता. कोणीही मान वर करून म्हणत नव्हता. ही मोहीम माझ्यावरच होती. पण तेवढ्यात चाहूल उमटलीच. दरबारात उभा असलेल्या सरदारातून एक अत्यंत झिप्पाड देह पावलं टाकीत टाकीत पुढा आला. कोण? अफजल खान. अफजल खान मोहम्मद शाही बुलंद मकाम फरजंद मोहम्मद आदिल शाह. आणि कुर्मिसात करीत करीत अफजल खान पुढे येत होता. जणू एखाद्या डोंगराचं शिखरच पुढं आपोआप सरकावं तसा भास होत होता त्याचं ते व्यक्तिमत्व पाहून. सर्व दरबारचे डोळे त्याच्यावरती खेळले. बड्या साहेबिणींची मुद्रा ते एकदम फुलली. बादशाह खुश झाला. अफजल खाननं पुढे येऊन तपकातला विडा उचलला. तो त्यांनी पागोट्याच्या त्या पट्टीमध्ये खोवला. आता दरबारचा नूर एकदम पालटला. अफजल खान मोठ्या हिमतीनं आणि आवेशानं कुर्मिसात करीत करीत म्हणाला, हुजूर जिल्लेदारही मैं शिवा को गिरफ्तार करके हुजूर के आगे पेश करूंगा, जिंदा या मुर्दा. ही प्रतिज्ञा ऐकून बड़ी बेगम खुश होऊन गेली. दरबारी मनसबदारांनी खानाची वाहवा सुरू केली. जो तो धन्यवाद द्यावा लागला. जो तो म्हणू लागला, वाहवा सुभान अल्लाह, शाबास, जीत रहो बहादर, उम्र दराज हो, आमीन आमीन आमीन. दरबारात एकदम उत्साहाचं वातावरण दाटलं. सुट्टी रडवे चिंताक्रांत चेहरे हसले. त्यांना योग्य तो सेनापती मिळाला. बादशहानं अफजल खानला लगेच मोत्याचा तुरा, शिरपाव, खिलत, घोडा, फिरंग वगैरे मानाची चिन्ह देऊन त्याची सरसाजी केली. खानानं खूपच मोठी मोहीम अंगावर घेतली. पण खानाला मात्र ती फारशी मोठी मोहीम वाटत नव्हती. शिवाजी तर केवळ एक कोहस्थानी बगावत खोर लडका. पहाड का चोहा सहज मारू, आसानीनं खतम करू अशी त्याची उमेद होती.